are coming up to divide faith, original faith. And that's why we are seeing in the world today, one faith against another faith, while actually everybody says there is only one God or God. आणि प्रत्यक्षामध्ये देवाच्या नावाने आता हिंसा चालू आहे. देवाच्या किंवा फेथच्या नावाने अत्याचार चालू आहेत. सेईंग दॅट माय फेथ इज सुपिरियर दॅन युअर्स. आणि आता भारतामध्ये हा रोग खरा नव्याने आलाय. भारतामध्ये एका बाजूनी वेदांत आणि वसुदैव कुटुंबकम असे आपले सिद्धांताचं वर्णन केलं जातं. प्रत्यक्षामध्ये व्हॉट वी आर सीईंग इन द नेम ऑफ इंडियन फिलॉसॉफी विच गोज इन द wrongly goes in the name of Hindu philosophy, which is Indian philosophy. आणि वेदांतामध्ये कुठेही हिंदू शब्द नाहीये. तुम्ही जर संपूर्ण रामायण वाचलं त्यात कुठेही हिंदू शब्द नाहीये. तुम्ही संपूर्ण महाभारत वाचलं त्यात कुठेही हिंदू शब्द नाहीये. भगवद्गीतेमध्ये हिंदू शब्द नाहीये. बट वी आर टुडे बीइंग टोल्ड इन द नेम ऑफ दॅट ओरिजिनल ग्रेट फिलॉसॉफी क्रिएटेड ड्यूरिंग वेदा पिरियड विच डिड नॉट हॅव रिलिजन. Actually, religion didn't exist. And the religion connected with God and it is dividing the world. Asha Vela, goodness is godness. Asa Sanganara hai Pustaka. And Madun, Sanjay Shettyanna, maje vishesh ka aabhar hai, ki Jaya Vela, world is being divided in the name of God and in the name of faith. त्यावेळेला ही हॅज करेज टू पुट अक्रॉस द आयडिया ऑफ जेन्युइननेस. आणि जसा आय क्यू मेजर होतो आणि ई क्यू मेजर होतो, बी पी मेजर होतो आणि शुगर मेजर होते, तसंच गुडनेस पण मेजर करू शकत नाही. तुम्हाला जर विचारलं की एखादा माणूस, आपण नेहमी गप्पा मात्र म्हणतात तो माणूस फार चांगला आहे, म्हणजे एक्झॅक्टली तो काय करतो? तो चांगला माणूस आहे म्हणजे काय करतो? गणित चांगली सोडवतो. चांगला माणूस आहे म्हणजे काय करतो? तो तो काही संशोधन करतो, इतिहास संशोधन करतो, का फिजिक्स मध्ये संशोधन करतो, का दिसायला चांगला आहे, का त्याचे कपडे चांगले आहेत, काय तो माणूस चांगला आहे याच्या व्याख्येचं तुम्ही प्रत्येकाने ए फोर साईजच्या पंचोळी लिहायला बघा, जमणार नाही. तो माणूस चांगला आहे म्हणजे आपण म्हणून नाही, म्हणजे तो खूप काय आहे ना, तो म्हणजे खूप चांगला आहे, तो खूप चांगला माणूस आहे म्हणजे काय? तो चांगला माणूस आहे म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला करता येत नाही. आणि त्याची व्याख्या करता येत नाही, त्यामध्ये मेजरही करता येत नाही, कारण गुडनेस इज ऑलवेज इन्फिनाईट, इट कॅनॉट बी मेजर्ड. आणि त्या इन्फिनिटीचं आपल्या जीवनामध्ये कसं दर्शन व्हावं किंवा कसं आपण ते आपल्या जीवनात आणावा, तो जेन्युइननेस, ती ऑनेस्टी, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती इंटेग्रिटी, गोईंग बियॉन्ड आय क्यू, गोईंग बियॉन्ड ई क्यू, हाऊ टू लिव्ह लाईफ. And that faith can be absolutely within your heart. It is not necessary that you have to believe in one particular religion or one particular faith, or even for that matter one particular nation. Nation is a very recent idea. There was no nation about 700 years. Idea of nation didn't exist about 500-700 years ago. Idea of nation is very recent. Nobody is born with any religion on his stamped on his forehead. He gets told that he is Muslim, he is Hindu, he is Christian. He is told. म्हणून विनोबा भावे एकदा म्हणले होते की कोणत्याही लहान मुलाला त्याचा धर्म सांगू नका. वयाच्या 18 वर्षापर्यंत त्याला सगळ्या धर्मांची, समाजातल्या विविध शिकवणुकींची ओळख होऊन जाऊ दे.